Thank you.
बापा जैसे ना मजे पूरी को डाले अजबत नहीं ना तेरा पूरी या पूरी तुझे बापा जैसे ना मजे पूरी ना तेरा तुझे कौन आ गया सक्या तुरंत भाई आ गया सक्या देखा चलो बनी का चलो बनी का सक्या माहौल
सरस्वती माती की नमन झाले दादा बुंदी खाली उसळ खाली दाळ भात खाला काही घरी गेले बसले पडवीच्या आडशाला काही कानातीच्या आडशाला तुला कुठे दिसत आलं नाही का तिला वळवण नाही म्हणती मग तिला म्हणतात कृष्ण देवाची गौरण हो भन्नात गौरण तमाशात गौरण कीर्तनात गौरण नाटकामध्ये गौरण तिकडे बाबा तिकडे गौरण गौरण म्हणून म्हटलं भक्त राजा जागरण गोंदामध्ये सुद्धा गणानी गौरण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे गणाच्या पाठोपाठ गौरण म्हणून म्हटलं महाराज हो सेवा करायचे ते राजा कृष्णा म्हणून म्हटलं महाराज अरे दादा तिला म्हणतात टिकली टिकली तर टिकली नाही तर बाई प्रपंच होणी नवऱ्याला घेऊन येते राहायचे तुला माहिती नाही बाथरूमातल्या भीती सवासनी कसे झाल्या कशा झाल्या बाय माणूस सकाळच्या पारी उठणार सकाळच्या पारी उठणार आतावर किती मोठी मिस्त्री घेणार किती मोठी मिस्त्री घेणार कोल्हापूर कोल्हापूर सांगली सातारला फिरून आल्यावर फिरून आल्यावरती बाई बाथरूम मध्ये जाणार जाणार बाई बाथरूम मध्ये जाणार गळ्यातलं मणिमंगळ कुत्र काढणार खुटीला टांगून येणार मणिमंगळ कुत्र नसून झाला मग एखाद्या जशी घ्यायचं वासूर असं त्याला काय मणिमंगळ कुत्र म्हणते का मग काय म्हणते मणिमंगळ सूत्र म्हणते तेही काय नवरा बायको सूत्र जातो आता आपल्याला काय माहिती आपण काय घालत नाही आपण आणखी घरी कोण घरी पण म्हटलं भक्त राजा आणि बाई आंघोळीसाठी बसणार दादा पंपळाची टिकली काढणार अशी बितडीला चिटकावणार बितडी तुला आंघोळ करते ती रणकी आणि मिठाली सवसी महाराज आंघोळ झाल्यावरती बाई नकबारच्या समोर बसणार बाईने जर गुलाबी साडी घातली मारा बाई गुलाबी टिकली लावणार म्हणजे नवरा गुलाबी झाला बाईने जर हिरवी साडी घातली भक्त राजा टिकली लावणार म्हणजे नवरा हिरवा झाला बाईने जर पिवळी साडी घातली भक्त राजा बाई पिवळी टिकली लावणार म्हणून म्हटलं भक्त राजा बायाने सगळे नवरे हिरवे पिवळे करून टाकले भक्त राजा जाऊ त्यांचे केले आपल्या काय बापाचे गेले त्यांचे त्यांना केले अरे तसं नाही मग हा कली कली म्हणजे मॅचिंग का जमाना बाहेरने नवरा मॅचिंग मध्ये आणला हो जशी साडी टिकली तसाच नवरा हो सांगायला गेलं तर रात्र पूर्ण मी महाराज त्याप्रमाणे मुंबई बाईच्या कंपन्या त्याचप्रमाणे कोणी शिवाय शोभा नाही म्हटलं त्या आरती तर काय काम आहे का पुरामध्ये पाहिजे म्हातारा थोरीमध्ये पाहिजे म्हातारी तुझी भांडण करता होत नाही हा जंगे भांडे होते मारामारी होत नाही एकच झालं सगळं बरं बरं
काय तुला माहिती का? तुला माहिती का कुठला तू भोकमावशी भेट कोणी चावलं ते रायपूरच्या फुलाखाली राहिला? तुला नाही माहिती? तुला लहानी बहीण म्हणे आहे ना, तिला पाठव पटकन। बघिनी बघिनी म्हणतात बघून नाही ती म्हणे तुला खाली राहते म्हणे। मावश्याच्या कुठे तुला माहिती का? नाही थोडे नाशिक गेट मार्ग इकडे गेली की कातरणी तर खाली निघली का मग सांगा तिचा पुढच्या रान लागले आता सर ती काय म्हणजे फुला खाली राहते का? ती काय फुला खाली राहते का? उलटी टाकली तुला माहिती का? एक म्हणजे पुला खाली, एक म्हणजे पुला खाली, एक म्हणजे पुला खाली, एक म्हणजे वडे सेंडर, वडे सेंडर मावशी सेंडर मावशी ना डायल्या खाली डायल्या खाली राहिला का? फुलाच्या बाजूला वाढत झाड वाढत झाड काही मावशी आत त्याचा बघला परंतु मावशी आत घरी कसं येत ए जो फूल तुम्ही दोघच राहायचं रगीवाड्याला बोलली ती असते का? मला बी राग आला तुला बी राग आला जसा तरी म्हणलं आपला तुम तुझ्या भाऊ एवढा बघा का बरोबर राहिला हा तेरा दोन नंबर मावशी नावाचे भटक तुला काय भेटलं नाही बाई उसळ नाही आली का दाळ भात नाही आला का गुंजी नाही आली तुम्ही आवडते काय हरकत नाही बरे मावश्याच्या नावाचा आवाज द्यायचा मावशी घरामध्ये काम धंदा करत असली भटले बाहेर आली पाहिजे एकच लग्न एकच गाला एकच वाळावा राज नाथबा सवा
आपल्याला पाहिजे होती मग तू काय बोलली अगं तुमचे आजारी झालते आजारी झालते त्यांना काय पाहिजे होती औषध पाहिजे औषधाचं नाव कधी घेणार कोणी घाबरलं ना औषध पाहिजे होते औषध औषध कोणी आमचे काका तुमचे काका हा तुमचे काका हा तुमचे काका येडे वय टकलं बसेल टकलं ए पत्रे उडेल असं तर म्हणा काग अगं विचारून घे बाटरी गावचा म्हणा जाऊ का ते बाई करू राहील जाऊ का हा म्हण राहिले ते हा म्हण राहिले हा काय मावशी पिरगो तुमच्या काकाचं नाव घेऊ नका बाई का बरं तुमच्या काकाला डेंजर आहे तू तर म्हणे काका मिलिटरीत गेले म्हणे अगं ते मिलिटरीत गेलते मग ते काय झालं ते मिलिटरीत गेले गेले तिथं युद्ध चालू झालं हा तिथं युद्ध चालू झालं बर यांना तिथे गोळ्या घालते मग पिस्टम 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 यांना काही जमाना तिथं बर तिकडे युद्ध चालू झालं बर घरी बोकळलं बरं गावठी मावशी आजवर गुरुवार वादळ मथरीत जा हा सगळ्या पुरुषांना विचारून घे माल घेतलं काय नाही नेसलं काय चला एक नंबर हा एक नंबर माझा तू तावरी काय केली सांगायला पाहिजे बाई मावशी साडी नसते घर घर भाऊरा मावशी हो साडी नसते घर घर भाऊरा विक्रीला घेतलं मी तुझ्या इथं नवरा माझ्या इथं नवरा तुझ्या इथं जाऊ पैसे का माझ्या महालाच नाही मावशी असं म्हण ना मावशी काल तुझी जावे साडी तुझ्या साडीचं नाव कुछ कुछ होत आहे आपल्याला साडी घेतली पाहिजे पोतपाटी फाडून टाकी अगं ये ना साडी घेतली मला काकांनी साडी घेतली तुला जागरण 2 महिने पुढे होत साडी घ्यायला कुठे गेलते कुठे गेलते तामिळनाडू मध्ये तामिळनाडू मध्ये हा तुला काय माहिती का तुझ्या साडीचं नाव काय कुठ कुठ होत आहे आपल्या साडीचं नाव आहे त्याने नाव ठेवून दे साडीला काय आहे आपल्या साडीचं नाव कधी मोदीच होत आहे कुकू लावली मग काय कुकू नाही लावायचं मग काय लावा मावशी झाली माझी तयारी बर चालली बाजारा चालली बाजारी चला 2 नंबर काय का मावशी काय का मावशी ए तुला सुस्कृशीत बोलत का काय झालं काय चाललं अगं मावशी मी नेसायला नसते गोल गोल साडी म्हणजे तुझ्या साडीचं नाव माझ्या साडीचं नाव तू नेसायला नसली गोल गोल साडी गोल गोल साडी माझ्या साडीचं नाव माझ्या साडीचं नाव सिलसिला सिलसिला हा ना तुझ्या साडीचं नाव सिलसिला सिलसिला हा माझ्या साडीचं नाव काय ग माझ्या साडीचं नाव काय साडीचं नाव काय मला घेऊन चला जागरणाला जागरणाला अंगात घेतलं ब्लाऊज अंगात घातलं ब्लाऊज नव्याचे नाव लावली टिकली टिकली आणि माल घेतला ना हो माट्यामठ माट्यामठ 3 मार घेतले थांब थांब काय करेल तू अशी माट्यामा 3 घेतले 3 मार घेतले पहिल्या माट्यामध्ये घेतला चिवडा चिवडा दुसऱ्या माट्यामध्ये घेतला हलवा हलवा तिसऱ्या माट्यामध्ये घेतला माझे या पुरेल ते अगं मावशी तुला काही वाईट वाटलं का हा वाडा कोणाचा तुझा वाड्याचा गाई म्हशी कोणाचा तुझ्या गाई म्हशीला दूध कोणाचं तुझं गाई म्हशीच मग असं बन ना झाली माझी तयारी झाली तयारी हा ना चला 3 नंबर मावशी गवळण मी बोला ही काय म्हणली मावशी गवळण बोया मांगाची इकडे सगळ्यांना माहितीये गवळण मी बोया मनाची गे नारायण गवळ्या गवळ्या घरची अज्ञान गवळी तुला काही समजत नाही बाई मला काही समजत नाही
Thank you.
तल्लीकडे पुढच्या गावाला गावाचं नाव गाव पावशी हा अगं निघून मागच्या गावावरून तल्लीकडे पावशी पुढच्या गावाला गावाचं नाव गाव तुला सांगितलं एकदा गाव पावशी हो अगं जसं या गावाला नाव आहे रायपूर रायपूर तसं तुझ्या सुद्धा गावाला काहीतरी नाव असेल ना माझ्या गावाला नाव आहे आहे आले आमच्या गावावरून चालली पुढं पुढच्या गावाला आता सांगशील आली करून चालली मावशी आता सांगशील आली करून चालली करून आले दादा गोकुळावरून आमच्या नवऱ्याच्या उपमावरून तुमच्या नवऱ्याचा डबल नवरा इथं उभा आहे नवऱ्याचा डबल नवरा तो कोण तुला माहिती नाही याईला माहिती पाहिजे नवऱ्याचं डबल नवरा म्हणजे कधी जेवण टाकला नवऱ्याचं डबल नवरा म्हणजे अर्थात देव असतो ते तू तुला तुझे हा बरोबर तुला ओळख पांदेव पांदेव कपिलदेव पांदेव नाही कपिलदेव सुद्धा नाही सध्या कोकणामध्ये राहायचं कोण करता कोकणामध्ये राज्यवाला हा करणारा हा देशी दारू सध्या कोकणामध्ये राज्य करतो देशीवाला नाही आणि शावाला सुद्धा नाही सध्या कोकणामध्ये राज्य करणार राजा नंद राजा नंद नंद राजाला बोलो थोरला म्हणावतो थोरला म्हणावतो बळी बळी आणि धाकटा काल पिढी थोरला म्हणावतो बळी डॉक्टर श्रीकृष्ण परमात्मा ज्याची तुम्ही आता त्याने वाट पाहतात गौरी साक्ष तुमच्या समोर गुरु अवघड झालं बाई हा म्हणजे श्रीकृष्ण परती तुमचा श्रीकृष्ण पर महात्मा श्रीकृष्ण पर महात्मा परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा ज्याची तुम्ही आता त्याला वाट पाहतात गवळ्यांनी साक्षात तुमच्या समोर तुम्ही देव हो देवा तुमची काहीतरी ओळख सांगा बाई म्हणजे तुम्हाला माहिती नाही काहीतरी पद्मामाची ओळख सांगायला पाहिजे म्हणजे तेव्हा कळेल मी देवा मावशी तुझ्या मुलीला सांग एका रांगेत उभे राहा एका रांगेत उभे राहा उभे राहा लावले अशा रांगात जनगण मंगल करायचंय जनगण मंगल नाही जनगण मनाधी नाही काय म्हणते मला काय एवढं सुसखुशीत बोलतोय शाळा जात नाही शाळा जायला तुम्हाला सांगते मी ना 10 वर्ष पहिली तर राहिली मास्तर बदली होऊन गेला बहीण तू काय पहिली वैतगून गेला त्याची बदली होऊन गेली पण मी काय पहिली सोडली बरोबर म्हणून तुला काय माहित नाही जनगण मन काही कल्पना नाही तुला मावशी अगं अशा एका लाईनीत उभे राहा लाईनीत उभे राहिल्या हा मावशी खाली असते पत्र देवती या देवीवरती पत्र घ्या पहिली हो घेतले दोन्ही हात जोडा अगं दोन्ही हात जोडा हात जोडले दोन्ही डोळे बंद करा अगं माझे नाही आपापले डोळे बंद करा वसुदेव सुदेव कंसच्या डोळे वसुदेव ब्रह्मानंदनम कृष्ण मोंडे
मी तुम्हाला माझी ओळख सांगतो संस्कृत मा मराठी मध्ये सांग संस्कृत करत नाही मराठीतून सांगायला पाहिजे कोणाचा मी कोण राजे ओळखतो मला
प्रत्येकीने देवाची सेवा करा आणि आपापल्या मार्गाला निघून जा. देवाची सेवा करा गोड मुखानी गोड तुमची वाणी पडू द्या म्हटलं बसलेल्या पब्लिकच्या कानी गवळणी. बरोबर काय करणे सेवा करा पटकन.